धन्यवाद शाहरुख सर, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आघाडीची जुडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला हलक्या तने चेंडू यात्रेमध्ये जो खेळला जातोय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल। एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते। आघाडीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आघाडीच्या जोडीमध्ये प्रतीक देवरे आणि त्याच्या जोडीला भाऊ लिमगुडे आपल्याला पाहायला मिळतोय। तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती जो आहे तो तुकाराम चौधरी या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहणार आहोत। वाजेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या वाजेवाडीच्या पाठीराखेंकडे आम्ही नेहमी पाहत असतो की खूप मोठी गर्दी असते, वाजेवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, सिद्धेगावांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला की पाठीराखेंची खूप मोठी गर्दी असते। या दरम्यान चेंडू तुकारामचा अतिशय सुरेख आहे, इथे चेंडू काय बॅटमध्ये येताना पाहायला मिळत नाहीये। निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलकावरती धावसंख्या एक आहे, एक धाव धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यान चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आलाय आणि पिकी येईपर्यंत एक सिंगल पर्यंत एकदा आली। दोन्ही फलंदाज प्रतीक देवरे भाऊ लिमगुडे हे दोन्ही फलंदाज एक एक धावसंख्येने खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना क्रमांक 14 या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विशेष करून खेळाडूंना धन्यवाद देईल। या दरम्यान प्रतीकच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला आहे, कव्हरला सी मारायच्या बाहेर आहे। डीएसपीएलचा हा खणखणी चौकाचार आहे। थँक्यू डीजे। चौकाराने या दरम्यान आधी खातं वाढलं जाईल आणि तदनंतर परत एकदा शॉट ऑन पुलचा फटका आहे, त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा आली आणि आपल्या दोन्ही पुढे जातोय। धाबरक धाबसंख्या 8 धाव आहे, 8 रन। सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे, इथे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे, एक एक चेंडू अतिशय महत्वाचा आहे, प्रत्येक विकेट, प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक सामना अतिशय महत्वाचा। बिघिरकांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, प्रतीक देवरे आयकॉन, या दरम्यान झटपट बाद। थँक्यू प्रतीक देवरे, या ठिकाणी पाहत होताना पाहायला मिळालं षटक क्रमांक पहिलं संपलं जात आहे, 8 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर न्यू बॅटर दत्ता लिमगुडे अर्थात भाऊ आणि दत्ता ही जोडी फेमस आहे, टेनिस क्रिकेट विश्वातली ही जोडी फेमस आहे आणि ही जोडी आता करामत काय करणार आहे। कमसे कम आपण 5 षटकांच्या लढतीमध्ये इथे 55-60 धावा अतिशय महत्वाच्या ठरणार आहे, पण तिथपर्यंत या ठिकाणी आपण पाहायचं आहे की हा संघ तिथपर्यंत पोहोचणार आहे की नाही। पहिल्या षटकात प्रतीक देवरे जरी बाद असेल परंतु 8 धावा आलेला आहे, नाही तितकाच महत्वाचा आहे। मिडविकेटला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने ज्याप्रकार धावा संख्या 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, 9 रन लॉस ऑफ 1 विकेट, 9 धावा धापरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीवरती अगदी आपण पाहूया, परत एकदा गोलंदाजी मार्गावरती जो आहे करण पेंढारकर गोलंदाजी मार्गावरती अगदी आपण पाहतोय, परत एक सिंगल आली। दोन्ही फलंदाज मला वाटतं या षटकामध्ये सेट होण्याचा प्रयत्न करतायत, कारण सेट होणं सगळ्यात गरजेचं आहे। 5-5 षटकांच्या लढती जरी असेल तर पहिले 1-2 चेंडू हे बॅटवरती परफेक्ट एकदम मिडल झाले की त्यानंतर फलंदाजीतला जो कॉन्फिडन्स आहे ना हा वाढला जातोय। परत एकदा चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस दूरवरती आहे, त्या दरम्यान एक सिंगल परत एकदा आली आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 धावा इथे करण पेंढारकर खर्च करताना पाहायला मिळाला। 3 चेंडू टाकलेत, प्रत्येक वेळेस एक एक सिंगल आली आणि 11 वरती धावफलक एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 चालू असताना। यावेळेस चेंडू परत एकदा पॉइंटला खेळला आहे, 34 सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते। जे हनुमान स्पोर्ट्स
वाजेवाड़ी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय या ठिकाणी संघर्ष स्पोर्ट्स केंद्र। गोलंदाज तैयार, यात्रेमध्ये चेंडू मिड विकेटला, सी मारायच्या बाहेर आहे, चेरन षटकार। या ठिकाणी एक छोटासा सन्मान सोहळा आपण या व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। लोहगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, क्रिकेटचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमी सपोर्ट म्हणून कामकाज करणारे आदरणीय सचिन दादा खांदवे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी बबुशा वाजे यांना विनंती करेल की आपण आदरणीय सचिन दादा खांदवे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे अशी आपल्याला विनंती असणार आहे। वाजे साहेबांच्या शुभासे सचिन दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढचा सन्मान आदरणीय गणेशप्पा खांदवे, क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर विशेष करून बैलगाडा शौकीन आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत गणेशप्पा खांदवे यांचा सन्मान आमच्या धर्मवीर छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजे युवा मंचच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी जो आहे पुढचा सन्मान असेल ठिकाणी रमणा शेठ खांदवे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो। मी रमणाज भाऊंना विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे अशी आपल्याला विनंती असणार आहे। थँक्यू। आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय, धक्का क्रमांक या ठिकाणी बसला जाईल दुसरा, दोन बाद धाप्रका धावसंख्या जी आहे 18। षटक क्रमांक अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये, या दरम्यान चेंडू परत एकदा हवेत आहे, झेल होणार का आणि अजून एक झेल झालाय, धक्का क्रमांक तिसरा, तुकारामला अजून एक यश मिळतोय। धक्का क्रमांक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो बसला जातोय तो तिसरा धक्का आपल्याला जो पाहायला मिळतोय या ठिकाणी। या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं एक बक्षीस आपल्याला जे लाभलेलं आहे खास करून तनिष्का एंटरप्राइजेसचे ओनर प्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष पवळे यांच्या वतीने, जे टीमचे ओनर पण आहेत वाजेवाडी टीमचे, त्यांच्या वतीने या ठिकाणी तुकारामच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे। आणि खास करून संतोष शेठ पवळे साहेब जे आहेत आपल्या या स्पर्धेचे आयोजक पण आहेत, ज्यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकासाठी 31,000 मदत पण आहे, वाजेवाडी टीमचे संघमालक पण आहेत आणि आता ऑनलाईन या ठिकाणी आनंद घेत आहेत। तर मी पवळे साहेबांचं सुद्धा DSPL च्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो। लंगल चेंडू त्या दरम्यान अगदी पोहोचला जाईल, एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक वाढला, क्षेत्रक्षण सुरेख आहे, फिकी लाजवाब आहे आणि दरम्यानच्या कामामध्ये एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतीये, धापलक वाढला जाईल आणि धापलकवरती धावत संख्या जर आपण पाहिली 20 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आहे। पंचाकडे हलकं सापील या दरम्यान जे केलं जाते वीस वरती धापलक षटक क्रमांक तिसरं अजूनही चालू आहे तुकारामच्या वतीने, तुकारामच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक संघ मालकांच्या वतीने आहे। परत एकदा उजव्या हाताने या दरम्यान चेंडू अतिशय सुंदर त्या अगदी खेळला जातोय, क्षेत्रक्षण चेंडूवरती पोहोचला जाईल, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलकवरती धावसंख्या जर आपण पाहिली
तर ती पुढे जाऊन पोचती. ती टोटल आता तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबाईलमध्ये 21 धावा 21 रन 21 वरती दापलक. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले जे मान्यवर आहेत की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संघ मालकत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं किट जे बनवलं गेलं आहे, चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे, ते शिरसार स्पोर्ट्स महाराष्ट्रातील असणारा नव्हे तर भारतातील असणारा एक ब्रँड म्हणून ज्या नावाकडे पाहिलं जातं, शिरसार स्पोर्ट्स या ब्रँडचे ओनर आदरणीय अतुलभाऊ शिरसाट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करेल. अतुलभाऊंना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आहे, अशा प्रकारे विनंती असेल. शिरसार स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय अतुलभाऊ शिरसाट, आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आणि त्यांच्या समवेत आदरणीय आमचे राहुल शेट माळी त्यांच्या समेत उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 21 धावा आहेत, गोलंदाज तयार आहे. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय, खूप उंची घेतली आहे, समोरच्या बाजूला चेंडू पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर, एक टप्पा का, 4 रन चौकार. थँक्यू. चौकाराच्या रूपाने या ठिकाणी राहुल वाजेचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे अशोक याच्या बॅट मधून आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. 25 धावा आहेत, 14 षटक या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे चालू आहे. या दरम्यान चेंडू पुल पॉवरफुल और ये सक्सेसफुल चेरन. इथे चौकाराच्या पाठोपाठ षटकार येताना सुद्धा पाहायला मिळालाय आणि धापलक झटपट वाढला जातोय. धापलकाची धावसंख्या 31 धावा, 3 गड्यांच्या मोबाईल यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज काही संघ या स्पर्धेला बाय बाय करणार आहेत, काही संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तुकाराम झेल घेतोय, धक्का क्रमांक बसला जाईल या ठिकाणी 5वा. अशोक बा थँक्यू. चौथा फलंदाज बाद झाला, मी 5वा बोललो, माफी असावी. 4 फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेत. 4 बाद 31 धावा आहेत धापांकरती. नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल, सुजित साकोरे हा नवीन फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं धर्मवीर संभाजीराजे फायटर वडबुद्रुक, धर्मराज फायटर जवळा, त्यानंतर महाराजा फायटर कोरेगाव भीमा, डिंगरजवाडी फायटर डिंगरजवाडी, सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगाबान, पेरणे स्मॅशर पेरणे, त्याबरोबर ग्रामविकास प्रतिष्ठान वाड्यागाव, एच के स्पोर्ट्स लोणीकन, धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी, दत्ताशेर साकोरे फायटर फुलगाव, शिरसार स्पोर्ट्स आपटी. इथे तुकारामच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही, जे चेंडू पोचलाय पॉइंटला तिथे क्षेत्रक्षक तैनात. आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या, 33 धावा 14 षटक चालू असताना. त्याबरोबर सायास फार्म बीसीसी मांडवन फराटा, त्यानंतर पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स वाडे बोलला, हाही संघ निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये खेळतोय. अजून एक षटकार आलाय, 6 रन. धापरका धावसंख्या 39, 14 षटक या दरम्यान जे चालू असताना आक्रमक होणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, सुजित साकोरे. अशोक जरी बाद झाला असेल परंतु इथे सुजित ते डाव सावरलाय. अजून एकदा धापरका धावसंख्या 39, 14 षटक चालू असताना राहुल
यावेळीचा चेंडू सुरेख आहे, चेंडू काय बॅटमध्ये येताना पाहायला मिळत नाहीये, परंतु काय आहे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे की नाही आपल्याला पाहिलं जाईल। तिसऱ्या पंचा चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी काय होतो ते आपल्याला पाहायचंय, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे की नाही हे मात्र या ठिकाणी पाहिलं जाणार आहे। अगदी आपण पाहतो या ठिकाणी संघर्ष स्पोर्ट्स क्लब केंदूर, त्याबरोबर पद्मावती माता फायटर्स वाजेवाडी, जे हनुमान क्रिकेट क्लब बोंडवे वस्ती हाही संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय। वाजेवाडीचे दोन टीम आहेत, म्हणजे पद्मावती माता फायटर वाजेवाडी आणि एका बाजूला जे हनुमान क्रिकेट क्लब बोंडवे वस्ती वाजेवाडी, असे दोन टीम्स निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला टप्पा पाहायला मिळालाय, त्यामुळे नो बॉलचा इशारा आहे। धावसंख्या धावसंख्या 40 आहे, पुढचा चेंडू फ्रेड आहे आणि समोर सुजीत। यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला जाईल, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल आली, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही। चौथं षटक या ठिकाणी आपण पाहतोय संपलं जात आहे, चार षटक संपली, 4-41 41 लॉस ऑफ 4 विकेट अँड फोर्थ ओव्हर कम्प्लीट। पाचवं षटक या ठिकाणी टाकलं जाणार आहे, यानंतरचा होणारा जो सामना आहे विजयराव लोखंडे, पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर आणि त्यांच्या विरोधात डिंगरजवाडी फायटर्स डिंगरजवाडी। या ठिकाणी पाडे बोला या टीमला विनंती असेल, स्टार पत्रकार विजयराव लोखंडे फायटर टीमला विनंती असेल, आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायची अशी विनंती असेल। उजव्या बाजूला चला सर्व खेळाडू, या दरम्यान चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू च्या खाली होता, जेल सुटलाय, जीवनदान सुजितला या ठिकाणी जीवनदान मिळताना पाहिलं। आणि इथे चेंडू पोहोचेल मात्र डीप लॉंग ऑफला, सी मारायच्या बाहेर षटकारचे रन। थँक्यू। 48 वरती धावफलक चंद्रकांत, या दरम्यान आक्रमण करतोय चंद्रकांतच्या बॅट मधून समोरच्या बाजूला, अजून एक विकेट लागोपाठचा दुसरा षटका चेहरा। डीजे किरण एनजी थँक्यू डीजे। परत एकदा बिगिड करण्याचा प्रयत्न आहे, तिथे क्षेत्ररक्षक, जेल सुटला, जीवनदान अजून एकदा। आणि हे सुटलेले जेल आहेत ना, इथे बराचसा परिणाम करणार आहेत की नाही आपल्याला पाहिजे। जीवनदान मिळत आहे धापरका, धावसंख्या 55, शेवटचे दोन चेंडू यायचे बाकी आहेत। इथे अगदी आपण पहिले सुजीचा एक जेल सुटला आणि त्याच्यानंतर चंद्रकांत स्ट्राईकला आला, चंद्रकांतने दोन षटकार खेळले, इथं जेल झाला असतात कदाचित, नवीन फलंदाज स्ट्राईकला असतात जेल झाला असतं तरची गोष्ट आहे। या दरम्यान चेंडू परत येतात सुजीच्या बॅटमध्ये, लॉंगला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल, तिथे सुजीत बाद। सुजीतच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज क्रमांक बाद होईल, तो पाचवा, 5-55।
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय श्रीकांत साकोरे हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज तयार, एक चेंडू बाकी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, इथे चेंडूचा बॅट वरती नाही, त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर 22 रूपाने एक सिंगल आल्यानंतर अब तक 56 रन, लॉस ऑफ 5 विकेट इन फिफ्थ ओव्हर कम्प्लीट. 56 धावा बनवल्या गेल्या, 57 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बोट टीम दोन्ही संघांना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस साठी चला. डिंग्रजवाडीचा कॅप्टन आणि त्यानंतर पत्रकार विजयराव लोखंडे. चला वाडे बोलाई आणि त्याचबरोबर डिंग्रजवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी चला. चला क्षेत्ररक्षणासाठी चालत लवकर मैदानाच्या आत. 56 झाल्यात आणि इथे जिंकण्यासाठी 57 धावसंख्येचं लक्ष आहे. बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले. चला बॅट्समन लवकरात लवकर या ठिकाणी चला, विनंती असेल आपल्याला. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे गणेश. बनवले गेले 56 धावा आणि इथे 57 धावासंख्येचं टार्गेट निश्चितप्रमाणे जे असणार आहे. विशेष करून अगदी आपल्याला पाहिजे की आज पत्रकार दिन आहे. पत्रकार व्यक्ती ज्या असतात की मी नेहमी सांगत असतो की आयुष्याचं एक सुंदर असं चित्र जर रंगवायचं असेल तर सुंदर असावा लागतो एक चित्रकार. आयुष्याचं एक सुंदर असं चित्र जर रंगवायचं असेल तर असावा लागतो एक सुंदर असा चित्रकार. आणि जर अन्यायाला वाचा फोडायची असेल आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यासाठी असावा लागतो एक निर्भीड पत्रकार. आणि ही जी पत्रकार मंडळी या ठिकाणी जी उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे विजयराव लोखंडे त्यांचंही मनापासून मी स्वागत करेन, हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांचा संघ यानंतर खेळणार आहे. पाहिजे आजचा दिवस पत्रकारांसाठी निश्चितप्रमाणे महत्वाचा आहे पण क्रिकेटच्या मैदानात त्यांचा दिवस या ठिकाणी कशा प्रकारे संपन्न होतो तो आपल्याला पाहायचा आहे. तर टॉससाठी दोन्ही संघांचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असेल. इथे वाडे बोलाई या टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि डिंग्रजवाडी टीमचे सुद्धा कॅप्टन ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे संघमालक जरी असतील परंतु विशेष म्हणजे आज पत्रकार दिन आहे म्हणून मी पत्रकारांनाच विनंती करेल विजयराव लोखंडे स्टार पत्रकार की आपल्या शुभास आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा आहे अशी आपल्याला विनंती असणार आहे. या विजयराव लोखंडे साहेब या त्यांच्या शुभास या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न होणार आहे. पत्रकारांच्या वतीने हा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो.
पहिला चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा खात, इथे चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन धावा या ठिकाणी संघासाठी वाचवल्या जातील, कारण इथे वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पत्रकार विजयराव लोखंडे साहेबांच्या शुभाशयानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न केला जात आहे. यांच्या पत्रकारेच्या माध्यमातून आपल्या डीएसपीएलची क्रिकेटची स्पर्धेची जी चर्चा आहे अख्ख्या महाराष्ट्रभर उतरला पाहायला मिळते. आणि एक सुंदर अशी बातमी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ग्रामीण भागातील खेळाडूंना इंटरनॅशनल लेवलचं असणारे जे मैदान संगलो स्टेडियम, या स्टेडियमवरती खेळण्याची संधी मिळाली ना, ही उमेश यांना म्हणणार आहे. डीएसपीएलचे जे आयोजक मित्र परिवार आहे यांच्या माध्यमातून मिळालेले आहे, त्या माध्यमातून निश्चितप्रमाणे ही बातमी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पाडेबोलर टीम या ठिकाणी टॉस जिंकलेली आहे आणि काय निर्णय, यावेळेचा चेंडू सुरेख, गोलंदाज प्रगती गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक देवरे आहे. चार चेंडू आतापर्यंत प्रतीकने टाकले, चार धावा त्यांनी खर्च केल्यात आणि आता 26 चेंडूमध्ये 53 धावा अजून या दरम्यान ज्या पाठवायच्या आहेत. 26 गेंदे 53 रन का ऑर्बिट टार्गेट आहे. या दरम्यान कव्हरला चेंडू पोहोचला, क्षेत्ररक्षक यावेळेस दूरवरती असेल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूची फिकी पर्यंत परत एकदा घेतलेल्या दोन धावा, धावपळक दोन्ही पुढे जाईल, 6 वरती धावपळक आहे. बोला स्टार पत्रकार विजयराव लोखंडे फायटर्स, निर्णय कळवा. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळेकर धावा संख्या 10 धावा आहेत. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक विनंती असणार आहे आमच्या एअरटेल 5G नितीन, आपण या ठिकाणी संपर्क करा, कारण आता 5G जमाना आहे नितीन, बरोबर ना, आता काय 4G नाही. एअरटेल 5G नितीन जी, आणि इथे टॉस जिंकला आणि सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय वाडीबोल या टीमने घेतलेला इथे. अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला पोहोचलाय, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय घेतलेल्या तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्या धापलक धावसंख्या 12 आहे. वेल रन, 9 वर्ष अगदी आपण पाहतोय धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय एक तीर्थक्षेत्र म्हणून उडू या गावाला जे ओळखलं जातं आणि त्याच जन्मभूमीतील असणारा आमचा मित्रपरिवार या मित्रपरिवाराच्या माध्यमातून भरणटली क्रिकेटची स्पर्धा DSPL 9 सीझनमध्ये आपण निश्चितप्रमाणे प्रवेश केलेला आहे आणि इथे अजून एक चौकार येताना पाहायला मिळाले, 4 रन. थँक्यू. धापलक वाढला जाईल, धापलक धावसंख्या 16 धावा धापरकडे आपल्याला पाहिले मध्ये, 16 रन विदाउट लॉस, 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. फुलटा चेंडू बॅटमध्ये चेंडू येताना पाहिले मिळाला नाही. बजरंग चौधरी जो या टीमचा आयकॉन आहे जो या ठिकाणी कामगिरी करताना पाहिले मिळतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला योगेश भोंडवे आपण पाहतोय जो या ठिकाणी नॉन ट्रॅकच्या बाजूला. त्यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळाला आहे. परत एकदा डॉट बॉल, एक चौकार काय आला, त्यानंतरचे दोन्ही चेंडू इथे किरण ढेरे निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहे. दोन्ही चेंडू डॉट आहेत, 16 वरती धावपळक, 20 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. परत एकदा बॅटमध्ये चेंडू इतर पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, डायरेक्ट क्रिकेटचा प्रयत्न, एक सिंगल
आणि एका सिंगलच्या रूपाने धापाक धावा संख्या 17 17 रन 17 वरती धापलं. इथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. ठीक आहे, येईपर्यंत इथे बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल आली बाईच्या रूपाने आणि एका सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचतोय षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर. 18 धावा बिन बाद 18 आणि आता चेंडू बाकी राहिले ते 18. जेवढ्या धावा झाल्यात तेवढे चेंडू यायचे बाकी राहिलेत. 18 चेंडूमध्ये 39 धावा अजूनही ज्या बनवायच्या बाकी आहेत. 18 चेंडू 39 13 सरासरी इथून पुढे जी राखावी लागणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय आदरणीय सचिन भाऊ भंडारे यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जे आलेलं आहे. सचिन भाऊंनाही मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईल. षटक्रमांक 3 या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतो ना पाहण्यामध्ये. भाऊ गोलंदाजी मार्ग वरती आलाय. भाऊचा हा चेंडू अतिशय सुरेख 17 चेंडू आणि 39 धावा. सामना सहजासहजी संपणार नाही हे तितकंच खरं आहे. गावापासून म्हणजे अगदी आपण बघते नगर पुणे हायवेपासून थोडस आतमध्ये असणारे जे मैदान आहे. परत एकदा डॉट बॉल आलाय आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय सणसवाडीमध्ये एक मंदिर प्रसिद्ध आहे नरेश्वराचं मंदिर. त्या मंदिराच्या पायथ्याशी असणारे जे सनग्लो स्टेडियम आहे या स्टेडियमवरती या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथ दोदरेकर यांच्या मालिकेचं असणारे जे मैदान आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. सकाळच्या धुक्याचा अंदाज घेता अजूनपर्यंत मात्र हे धुकं आपल्याला पाहायला मिळते आजूबाजूच्या परिसरामध्ये मैदानाच्या आतमध्ये. पण इतका मोठा परिणाम या सामन्यावरती किंवा मॅचवरती स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत नाही. आणि विशेष करून जर आपण पाहिलं ना तर समोरच्या बाजूला एक सुंदर अशी वनरे आहे. पलीकडच्या बाजूला बिल्डिंग्स निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला सुंदर अशी वनराई आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू हातातून सटकला. त्या दरम्यान एक चौकार आलाय. 4 रन. थँक्यू. TV's वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळाला त्या दरम्यान एक सिंगल येते आणि ही सिंगल जी आहे लेग बायच्या रूपाने धापलक. 23 वरून पुढे जाऊन पोहोचतो आता 24 या धावसंख्येवरती धापलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटॉस सीधे चेंडू मिड विकेटला जेल सुटला परत एकदा आणि चेंडू पोहोचते सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. हे जे सुटलेले जेल आहेत ना या जेलाचे परिणाम इथे टीमला भोगावे लागणार की नाही. केंदूर संघ जो संघ पहिल्याच सामन्यामध्ये थोडस्या पिछाडीवरती होता पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि या सामन्यात इथं जर अगदी आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण वारंवार होतोय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागणार की नाही आपल्याला पाहिजे. नेट रन रेट काय करून जातो ना नवीन सांगण्याची गरज नाही. कोणाला तरी एक उदाहरण देईल. DSPL क्रिकेटची स्पर्धा होती मला वाटतं 5वं 6वं पर्व असेल असं मला वाटतं अंदाज या. आणि नेट रन रेटचा विचार करता रिझल्ट आला आणि असं सांगितलं की डिंगरजवाडी संघ स्पर्धेच्या बाहेर आहे. प्लस मायनसचा फक्त फरक होता आणि त्याच्यानंतर परत एकदा पाहिलं तर टीम मायनसमध्ये नव्हती. 12 चेंडू 29 टीम मायनसमध्ये नव्हती टीम प्लसमध्ये होती. तो संघ मैदानाच्या आतमध्ये परत एकदा आला म्हणजे स्पर्धेमध्ये परत एकदा आतमध्ये आला आणि नुसता आला नाही फायनल जिंकून गेला. नेट रनडेड बरंच काय सांगून जात. यावेळी तर चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल त्यामुळे इथे हे अजिबात आपण मनामध्ये बाळगायचं नाही की आमचा संघ पहिला सामना 30 धावसंख्येने पराभूत झाला होता किंवा आमच्या संघाने पहिला सामना 60 धावसंख्येने जिंकला होता.
ह्या गोष्टी नाहीये. नेट अंडेरचा विचार केला, दोन्ही सामन्याचा विचार होणार आहे नेट अंडेरचा विचार करण्यासाठी. कधी कधी आपण आपल्याला लावलेले जे अंदाज आहे ना, हे अंदाज चुकीचे ठरतात. आणि इथे जेल झालाय फलंदाज बाद. इथे धक्का क्रमांक बसला गेलाय तो पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल करण पेंढारकर. ऐकून आहे जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक बात 29 समीकरण 10 चेंडू 28 उजबाताने प्रतिता पंचाला पार करून यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या बाजूला खिलाडी किंवा मस्तक पे दस्तक. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा षटकार. षटकाराच्या रूपाने धापला एक वाढला संघाची धावसंख्या. वाजेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. एक बाद 35 आल्या आलेला खेळलेला हा जो षटकार आहे ना, हे षटकार बरेच काळ सांगून जात आहेत. एक सिंगल धापलक 36 समीकरण जर आपण पाहिलं 8 चेंडू 21 धावा 8 चेंडू 21 आज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार आहे. परत एकदा खोलपट्या चेंडू टाकला जातोय. क्षेत्राच्या चेंडूवरती पोहोचणार का? पोहोचलाय पण खूप उशिरा पोहोचलाय. खूप मोठी दरी होती, गॅप होता, त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावसंख्येनंतर आपल्या पुढे जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती एकड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 7 चेंडू 19 आणि या दरम्यान परत एकदा चेंडू समोरच्या बाजूला गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. चेहरा धावा फरकावरती धावा संख्या झटपट वाढली. 44 धावा शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा 6 गेंदे 13 रन. एक सामना म्हणजे प्रत्येक देवरेला निश्चितप्रमाणे तो सामना माहिती आहे. आणि त्या टीमचा सामना आहे. त्या टीम मध्ये तालुका चॉईस प्लेअर मनसुख शाह होता. 6 चेंडू 13 बनवायच्या होत्या. 6 चेंडू 13 बनवत असताना देवपूर प्रीमियर लीग नाशिक सिन्नर नाशिक या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा चालू असताना 6 गेंदे 13 रन पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. 4 चेंडू 1 असताना सामना आला होता 1 चेंडू 1. हे प्रतीक देवराला इतिहास माहिती आहे. या ठिकाणी वाजेवाडी संघ जर जिंकला टीमसाठी संघ मालक संतोष शेटपावळे यांच्या वतीने 5000 रुपयाचं बक्षीस असेल. आणि विशेष म्हणजे टीमसाठी प्राइस जरी आपण पुकारला असेल पण हे प्राइस स्पेशली आयकॉनसाठी असणार आहे. 45 धावा 5 चेंडू आणि 12 धावा 5 चेंडू 12 धावा गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. दादा दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये होणार का? समोरच्या बाजूला बजरंग. या ठिकाणी बजरंगच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला. क्षेत्रक्ष दूरवरती चेंडू एक टप्पा का सी मार्चच्या बाहेर पोहोचलाय. चौकणेवाला चौका 4 रन चौकार आलाय. थँक्यू डीजे डीजे गणेश मोकळे.
अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र चौकाराचे रूपांतर डापलक पाडला 49 धावा आहेत. उर्वरित चार चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 8 धावा. चार चेंडू आणि 8 धावा. पंचाच्या डाव्यातला पार करून प्रतिथ गोलंदाज गोलंदाजीवरती तयार असेल. दादा समोरच्या बाजूला बजरंग ज्याने या सामन्यात चढवलाय रंग त्याचं नाव बजरंग. एक जबरदस्त गती चेंडू खेळला जाईल. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती पोहोचतो का पाहिजे पोहोचला जाईल. त्या दरम्यान दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. संघाचा अर्धशतक पूर्ण 51 धावा आणि आता चेंडू बाकी राहिले ते 3 आणि बनवायचे 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6. बजरंग चौधरी आयकॉन आहे जो या ठिकाणी फलंदाजी करतोय. या दरम्यान मिड विकेटला तिथे जेल सुरेख झालाय आणि बजरंगला परतावं लागेल. फलंदाज बाद. शेठची भेट कोणाबरोबर झाली किती दिवसांनी झाले मला माहिती नाही, पण गणेश आणि माझी भेट खूप वर्षानंतर झालेली. डीजे गणेश, पण आमची भेट खूप वर्षांनी झाली. विशेष म्हणजे ऑनलाईन स्कोरर मयूर गार्डी यांना मी परत एकदा ऑनलाईन स्कोरिंग मध्ये पाहिलं, याच्यासाठी सुद्धा खूप वर्ष निघून गेले. 51 धावा आहेत. सामना रंगलाय. 2 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहतोय. तुकाराम कसं करणार काम, मिळणार का दाम, येणार का शरीरावरती घाम. नाव आहे तुकाराम. इथे चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न जेल सुटलाय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि आता एक चेंडू आणि बनवायचे आहेत 5 धावा. आणि कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू 5 म्हणजे षटकाराचीच गरज आहे. चौकार मारून उपयोग होणार नाहीये, पण कॉन्फिडन्स काय पा करणकडे. करण स्वतः तुकारामला म्हणला की थांब, 2 प्रयत्न नको, मी घेतो स्ट्राईक. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा बरंच काय सांगून जातोय. सगळ्यात महत्वाचा असा आत्मविश्वास ज्यांचा उंचावलेला असतो ना, त्या लोकांना हरवणं खूप अवघड असतं. एक चेंडू आणि 5 धावा. दादा तयार. आणि इथे हा चेंडू डॉट आलाय आणि हा सामना संघर्ष स्पोर्ट्स केंदूर संघाने जिंकलाय 4 धाव संख्येने. अभिनंदन केंदूर संघ या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळालाय आणि या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय वाजेवाडी संघाला. या ठिकाणी एक सूचना आहे.